आपण ट्रीटमेंट बद्दल बरेच बोललो ही टेक्नॉलॉजी पण तुम्ही म्हणाल यु नो you know, लेझरचा मेन्शन तुम्ही झाला आणि आय बिलीव्ह तुमच्या स्वतःच्या यु नो you know, व्हेंचरमध्ये तुम्ही असे हा ट्रीटमेंट्स पण आता इनकॉपरेट केले अलोंग विथ होमिओपॅथी मेडिसिन्स विच गो बोथ पॅरलली yes. uh, हे लेझर आणि मिझोथेरपी इज समथिंग दॅट इज अ न्यूएस्ट व्हेंचर इन इन युअर तर तुम्ही ह्याच्याकडे कशा कर बघतात आणि हाऊ कॅन टू टेक बेनिफिट हे कसे घेऊ काही लोक कसं आहे की आपली त्वचा hmm. त्वचेचा रंग म्हणा काही लोक सावळे असतात hmm. तर त्या लोकपणानं काही जणांना खूप कॉम्प्लेक्स येतो hmm. काहींची त्वचा चांगली असते पण ग्लो नसतो hmm. तेज नसतं तर अशा व्यक्तींना तर त्या तो जो ग्लो आहे किंवा आपल्या स्किन पेक्षा एक दोन टोन चांगला टोन hmm. जर का येत असेल तर कुणाला नको आहे आजकाल सगळ्या हिरो हिरोईन्स वगैरे ते वापरतातच तर ती ग्लुटाथेऑन ट्रीटमेंट आहे जी मिसोथेरपी म्हणून ओळखली जाते तर त्याच्यामध्ये काय आहे की ग्लुटाथेऑन हे अँटीऑक्सिडंट आहे आणि त्याचा असा रीतीनं शोध लागला गेला की त्याचा उपयोग हा वेगळ्याच कॅन्सर ट्रीटमेंटसाठी वापरत होते आणि त्याच्यामध्ये असं आढळून आलं की ते ग्लुटाथेऑन तुम्हाला आय म्हणजे ब्लडमधन दिल्यावरती तुमची त्वचा उजळते तर त्याचा वापर करून आता त्वचा उजळणे तजेला आणणं हे टेक्निक सुरू केलेले आणि ते आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये सध्या ही ट्रीटमेंट सुरू केलेली आहे ज्यांना आपल्या रंगामुळे न्यूनगंड आलेला आहे किंवा आपल्या त्वचेवरती एक प्रकारचा झाकोळलेपणा असा जर वाटतो तर त्यांना त्वरित ग्लो आणण्यासाठी ज्यांची लग्न जमत नाहीयेत आता ते आपण नाकारता येत नाही ह्या गोष्टी ज्या आहेत आणि मी त्याचं समर्थनही करत नाही परंतु ही गोष्ट आहे सोसायटी तर त्यांना ही मदत म्हणून ही एक गोष्ट होऊ शकते आणि त्याच्यामध्ये स्किनचा टोन हा आपण पूर्णतः चेंज करू शकता कितीतरी सावळ्या ऍक्ट्रेसेस तुम्ही बघितलेत की त्या आता खूप गोऱ्या दिसायला लागल्यात तर हे आपण सामान्य मुलीला जिचं लग्न जमत नाहीये त्या फक्त एका कारणांमुळे तर तिला ह्याची खूप हेल्प होते त्यानंतर काही टक्कल पडलेले व्यक्ती ज्यांना केस येतच नाही आहेत आता हेअर ट्रान्सप्लांटच करायला पाहिजे आणि ते आपल्या आवाक्यामध्ये नाहीये असं ज्यांना वाटतं तर त्यांना मिसोथेरपी एक वरदान आहे असं म्हणायला लागेल कितीतरी आपण जे कन्व्हेन्शनल मेथड्स आहेत की तेल लावणं त्याच्यानंतर औषधं घेणं बायोटीन घेणं सप्लिमेंट्स घेणं सुद्धा केस येत नाही तर त्यांना मिसोथेरपी एक वरदानच आहे की ते ठराविक जे सप्लिमेंट्स आहेत हे तुम्हाला डायरेक्ट आय दिले जातात सलाईनमधनं दिले जातात तर हे ग्लुटाथेन पण सलाईन मध्ये दिलं जातं हे सुद्धा सलाईन मधनं दिलं जातं काही वेळेला ते अँटीऑक्सिडंट्स जे आहे ते सेपरेट करून तुमच्या मध्ये इंजेक्ट केले जातात आणि अशा डॉक्टरांची टीम आमच्या हॉस्पिटलमध्ये त्या पेशंटना ती सेवा द्यायसाठी तत्पर आहेत आणि त्याचे रिझल्ट आम्ही पाहतोय म्हणजे इट इज अ इव्हिडन्स एज फॅक्टर नाही एज फॅक्टर कसं आहे की आता साठी नंतर पुरुषांच्या yeah. बाबतीत तर केस पुन्हा येणं शक्य नाहीये hmm. बायकांच्या बाबतीत ते केस येतात कारण ते सायकल असतं तर ते केस गळणे पुन्हा नवीन येणे hmm. हे एक सायकल असतं प्रत्येकाच्या बॉडीमध्ये ते असतंच आणि okay. ते नसतं तर मग केस पूर्ण डोकेभर झाले असते <laughs> तर तसं न होता ते सायकल मेंटेन करून hmm. हेअर रिग्रोथ hmm. ह्याच्यासाठी हे मेसोथेरपी इज द बेस्ट आन्सर